पब्लिक, दिल्ली मधला दुसरा दिवस आणि आपण चाललोय आज आग्र्याला आणि आम्ही आताच बाहेर पडलोय हॉटेलच्या बाजूलाच निजामुद्दीन स्टेशन आहे तर तिकडे आपली 9:15 गाडी आहे आग्र्याला जायला तर आता 9 वाजलेत पटकन जाऊया कारण गाडी परत नाही आहे नाहीतर परत पर्सनल गाडी करून जावं लागेल त्याला खूपच खर्च होईल तर फायनली मित्रांनो 2:30 आता 12:15 2:30 आपण पोहोचलोय आग्र्याला आणि खूप गर्दी होती जनरलमध्ये म्हणून काय व्हिडिओ काढायला भेटला नाही तर आता इथून आता काय रिक्षा आहे का काय बघायला पाहिजे जाऊन तर ते बघूया काय तर पब्लिक आम्ही फायनली ताजमहलच्या बाहेर आहे आता एंट्री मारतोय आम्ही आणि इथं यायला 30-30 रुपये घेतात आणि नक्की तुम्ही नीट विचारून या की इथंच आहे का कारण पुढं मागं सोडतील आम्हाला आम्हाला आता झालाय आमचा सीन आमचा आम्हाला जरा लांब सोडलं 1 किलोमीटर मग तिकडून परत दुसरी रिक्षा करावी लागली परत त्याला 10 रुपये दिले मग बरोबर तुम्ही या आणि खूप इच्छा होती खूप आधीपासून ताजमहल बघायची ती आता पूर्ण होते तर हा समोर जो बघताय तुम्ही हा मेन दरवाजा आहे ताजमहालचा आणि याच्या समोर बरोबर हा दरवाजा जो दिसतोय ज्या कारीगारांनी हा ताजमहाल बांधला तो ते कारीगार इकडूनच यायचे आणि ह्या बाजूला एक दरवाजा आहे पुढे आणि इकडून आपण आलो हा एक दरवाजा आहे मित्रांनो आता फायनली आम्ही पोहोचलोय आतमध्ये दिसत नाहीये बघा ताजमहल दिसतोय मागे तर एकदम जेव्हा बघितलं एकदम भारी वाटलं एकदम इच्छा पूर्ण झाली बाबा शेवटी एकदा ताजमहल बघण्याची तर मित्रांनो इथे 2 तिकीट भेटतात 1 50 रुपयाला फक्त लांबून ताजमहल बघण्याचं तिकीट आहे आणि 250 रुपयामध्ये पूर्ण जवळून त्याला हात लावू शकतो असं तिकीट आहे की एकदम जवळ जाऊ शकतो 250 रुपयामध्ये तर आम्ही 250 रुपयाचं घेतलंय आणि आमच्यासोबत गाईड सुद्धा आहे तर मित्रांनो हे असं करावं लागतं ताजमहलच्या वरती जायला कारण ताजमहल जहान पण होऊ शकतो त्यामुळे हे असं कंपल्सरी घालावं लागतं आणि काय नाही हे 10 रुपयाला पण मिळून जातं असं काय नाही ओके तर चला ताजमहल तुम्ही कोणत्याही बाजूने बघितलं ना तुम्हाला सारखा दिसतो कारण पूर्ण जे त्याचे जो स्ट्रक्चर आहे तो चारही बाजूने सेमच आहे तर आम्ही बाहेर निघालो ताजमहलच्या बघून झालेलं आहे खूप चांगला आणि म्हणजे मन भरलं एकदाचं बघितलं ताजमहल बघायची खूप इच्छा होती ती बघितली आहे आता परत चाललो आहे आम्ही दिल्लीला आता 5:30 ची गाडी आहे आणि आम्ही 8 पर्यंत आम्ही हजरतमध्ये पोहोचू खूप भूक लागलीच आहे जादा नका तर खाऊच आम्ही तसं पण
आणि डायरेक्ट आपण भेटूया रूम मध्येच. तर आज आपला तिसरा दिवस दिल्लीमधला आणि आज शेवटचा दिवस आहे. आज आम्ही रात्री परत जायला निघणार आहे कल्याणला आणि आज बऱ्यापैकी आपण फूड ब्लॉगच करणार आहे आणि आम्ही सर्च वगैरे करून ठेवलेत काय काय फेमस आहे निजामुद्दीनच्या आजूबाजूला. किंवा बघू, ज्यावेळी आलो तेव्हा मी दिल्लीमध्ये मेट्रोमध्ये गेलोच नाही आहे. आज वेळ भेटला तर आपण मेट्रोनं प्रवास करू आणि चला यावेळेला आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे पहाडगंजमध्ये. इथले चावला के चुरचूर नान स्पेशल आहेत म्हणून इथे आलो आहे पहिल्यांदा. इथे खूप गर्दी आहे. आम्ही 15 मिनिट थांबलोय आणि आता ऑर्डर दिली आहे आपली. लाजपत नगरपर्यंत मेट्रोनं आलो आहे आणि
मेट्रोने आलोय आणि खास करून इकडे डोलमा आंटीचे मोमोज फेमस आहेत, त्यामुळे अर्धा तास ट्रॅव्हलिंग करून परत इथून पण एक 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती त्याचा शॉप आहे, तर आपण डायरेक्ट शॉपच्या इथे जाऊया. चला नंबर आहे. बरोबर एक डालो, एक डालो, दोन डालो. हा 아블릭 아따 मोमोज खाल्लेत आम्ही, खूप चांगले मोमोज होते आणि खूप गर्दी आहे इकडे. म्हणजे एकदम असं वाटतं की एफ एसला वगैरे आलो, मुंबई साईडच्या एफ एसला कशी गर्दी असते तशी इकडे पण गर्दी आहे. आणि खूप मोठं मार्केट आहे आणि पूर्ण म्हणजे कपड्यांचं पण मार्केट आहे आणि सर्वच प्रत्येक गोष्ट इकडे भेटते आहे. आणि खायचे वगैरे खूप स्टॉल आहेत, चप्पल लेडीजसाठी खूप व्हरायटी आहे तिकडे. मित्रांनो आम्ही एंड चोकोवारनं करतोय आणि बस आता डायरेक्ट आपण रूमवरती जाऊन पॅकअप करणार आहे आणि निघणार आहे परत कल्याणला. तर चल कडू, तर आपल्याला इथून परत निजामुद्दीनला मेट्रोमधून जायचं आहे आणि इथून पिंक लाईन आहे त्यासाठी. इथं लाईन आहेत, खूप कलरचे लाईन आहेत, तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. आणि स्वतःला स्वतःच तिकीट काढायचं असतं, तिकडं मशीन आहे, मशीनमध्ये पैसे टाकायचे, त्यानंतर हा कॉईन येतो छोटासा, तो स्कॅन करायचा आणि मग पुढे जायचं आपण. ओके तर मित्रांनो हा शेवटचा व्ह्यू आपला दिल्लीमधला आणि आम्ही आता परत पॅकिंग करून रूम चेकआउट करणार आहे लगेच आणि लगेच आपली आम्ही जाणार आहे ट्रेन पकडायला. तर आता व्हिडिओ संपायची वेळ आली आहे आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एवढंच बोलतो की आयुष्य फार सुंदर आहे, फक्त कधी ना कधी दिल्ली आणि आग्र्याला नक्की या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.